तुला पैसा गुंतवण्यासाठी ती लोक येतात आणि तो मग कंपन्यांना भांडवल विक्री करून कंपन्या स्वतःच भांडवल गोळा करतात. या ठिकाणी भांडवल गुंतवण्यासाठी लोकांना अनेक मार्ग खुले आहेत. काही लोक आपला पैसा एकदम टाकू शकतात, टप्प्याटप्प्याने टाकू शकतात. आपण जसं आर्टिस्ट पैसा टाकतो त्याप्रमाणे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंटला सिस्टमॅटिक पद्धतशीर गुंतवणूक करता येते. दर महिन्याला वार्षिक जशी पाहिजे तशी गुंतवणूक करता येते. म्हणजे दर महिन्याला आपण शिल्लक रक्कम टाकून सुद्धा शेअर मार्केटमध्ये पैसा टाकता येईल. फक्त याच्यासाठी अट एकच आहे भारत सरकारने टाकली की डिमॅट अकाउंट असणं हे आवश्यक आहे. आणि डिमॅट अकाउंटमध्ये अकाउंट उघडून तुम्हाला शेअर्स किंवा शेअर मार्केटमध्ये जाऊन व्यवहार करता येईल. आणि व्यवहार करणं अगदी सोपं आहे. खूप कठीण खूप काही पैसा लागणार नाही. कमीत कमी 10 रुपयाचा एक शेअर आणि जास्तीत जास्त 100 रुपयापर्यंत आपण गुंतवणूक करता येते. आणि ते मग बाजार मूल्याप्रमाणे शेअरची खरेदी विक्री सुद्धा आपल्याला करता येते. भांडवल बाजारामध्ये खरेदी विक्री करणारे लोक एकत्र येत असतात. विकणारे लोक येतात, खरेदी करणारे येते. दोन्ही लोकांना भांडवलाची गरज असते. एकाला गुंतवणूक करण्याची गरज असते, एकाला भांडवलाची गरज असते. कंपन्यांना भांडवलाची गरज असते. ती कंपनी सुद्धा तिथे येतात आणि स्वतःच्या भांडवल निर्मितीसाठी तिथे येऊन ते पद्धतशीर खरेदी विक्रीचे व्यवहार करत असतात. म्हणजेच काय, भांडवल बाजारामध्ये खरेदी विक्रीचे व्यवहार होत असतात भांडवलाचे. आणि ते सहज पद्धतीने व्हावे यासाठी भारत सरकारने शेअर मार्केटची नोंदणी करून ग्राहकांची गुंतवणूकदारांची फसवणूक होऊ नये यासाठी शेअर मार्केटची निर्मिती केली. या शेअर मार्केट थ्रू आज आपला पैसा आज सुरक्षित. मुंबईला भांडवल बाजार आहे, स्टॉक एक्सचेंज, शेअर मार्केट. या शेअर मार्केटचे हे चित्र तुम्हाला दाखवून लागलं. याप्रमाणे शेअर मार्केटचं चित्र आहे जे आपल्याला भांडवल बाजारातून पाहायला मिळतं. आता या भांडवल बाजारामध्ये स्टॉक एक्सचेंज मध्ये भांडवल बाजारामध्ये व्यवहार होतो. मग व्यवहार कसे होतात, शेअर खरेदी विक्रीचे. मग त्याच्यानंतर प्राथमिक भांडवल बाजार आणि दुय्यम भांडवल. मग प्राथमिक भांडवल बाजारामध्ये नवीन कंपन्या येणार आहेत, नव्याने स्थापन झालेल्या कंपन्या, त्या कंपन्या आपलं भांडवल प्राथमिक भांडवल बाजारामध्ये विकतात. तसंच दुय्यम भांडवल बाजारामध्ये काय होते, ज्या जुन्या कंपन्या वारंवार त्यांना भांडवलाची गरज पडते अशा कंपन्या दुय्यम भांडवल बाजारामध्ये येऊन भांडवलाची खरेदी विक्री करत असते. मग भांडवल बाजारामध्ये स्टॉक एक्सचेंज मध्ये हे सगळं व्यवहार सांभाळण्यासाठी संचालन मंडळ असतं. तर भांडवल बाजार एवढी संस्था एवढ्या मोठ्या संस्थेला सांभाळणे ही गरजेचं असते. त्यासाठी संचालक मंडळ असते. जसं कंपन्यांमध्ये संचालक मंडळ असते तसं भांडवल बाजाराचा कारभार सुद्धा निपक्षपातीपणे योग्य पद्धतीने चालावं यासाठी संचालक मंडळ असते. सध्या या संचालक मंडळामध्ये मिस्टर अशोक चावला हे सेक्रेटरी आहेत, फॉर्मल सेक्रेटरी. मिस्टर रवी नारायण फॉर्मल मॅनेजिंग डायरेक्टर आहे. अशा प्रकारे निवडले जाते कंपनीचा कारभार पाहण्यासाठी. तसंच आज भारत सरकारने सुद्धा मुंबई शेअर मार्केटला स्वतंत्र अस्तित्व प्राप्त करून दिलेलं असल्यामुळे या शेअर मार्केटला सांभाळण्यासाठी हे संचालक मंडळ कार्यरत असते. आणि नंतर शेअर मार्केटमध्ये रोजचे व्यवहार हे सुरू असतात, खरेदी विक्रीचे व्यवहार सुरू असतात. आणि त्या खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये त्या दिवसची आकडेवारी काय आहे, मार्केट खाली उतरून राहिलं की वर चढून राहिलं, हे खाली उतरून राहिलं की वर चढून राहिलं हे दाखवण्यासाठी सेन्सेक्स काढले जाते. ते आकृतीच्या सहाय्याने सेन्सेक्स काढल्या जाते. ऑनलाईन कॉम्प्युटरवर सेन्सेक्स काढले जाते. आणि या सेन्सेक्सच्या माध्यमातून कोणत्या शेअरचे रेट कमी होत राहिले, कोणत्या शेअरचे रेट जास्त होत राहिले, किती प्रमाणात खरेदी विक्री होऊन राहिली, किती प्रमाणात डिमांड कमी आहे, डिमांड जास्त आहे, याच्यावर सेन्सेक्स हा निघत असतो. त्याला मराठीमध्ये आपण निर्देशांक असं म्हणत असतो. यामध्ये मुंबई भांडवल बाजारामध्ये मुंबई भांडवल बाजार हा असा अतिशय जुना असा एक भांडवल बाजार आहे. परंतु आशिया खंडात सर्वात जुना असा भांडवल बाजार. परंतु भारत सरकारने 1956 मध्ये कंपनी कायदा अस्तित्वात आला. या कंपनी कायद्यामध्ये त्यांनी सांगितले की भारतातल्या कंपन्यांना भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी शेअर मार्केटची स्थापना.